नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये घरच्या घरीच हेअरस्पा कसं करावं। तर हेअरस्पाचे आत्तापर्यंत मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। प्रत्येक हेअरस्पा मी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे। उन्हाळ्यामध्ये हेअरस्पा कसा करायला हवा हे या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा। सुरू करूयात आपण या व्हिडिओला। तर हेअरस्पा म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय स्टेप्स असतात आणि त्याचे फायदे काय हे मी तुम्हाला सांगते। हेअरस्पामध्ये पहिल्यांदा केसांना तेल लावतात, तेल लावून झाल्यानंतर थोड्या वेळ ठेवतात आणि केस शॅम्पूने आणि कंडिशनरने धुवून घेतात। हे झाल्यानंतर रेडीमेडवाल्या स्पा क्रीम बाजारात मिळतात, सो त्या पण तुम्ही लावू शकता, पण मी तुम्हाला डी आय वाय क्रीम दाखवते, कारण की इतक्या महागड्या क्रीम घेणं आपल्याला नेहमी परवडत नाही। सो आपण घरच्या घरी पण काही गोष्टी बनवू शकतो आणि आपली स्पा क्रीम आपण घरीच तयार करू शकतो। स्पा क्रीम लावल्यानंतर छान मसाज करतात केसांना, मसाज करून झाल्यानंतर केसांना छान स्टीम देतात, स्टीम दिल्यानंतर तुमचे केस नॉर्मल पाण्याने वॉश करून देतात। या स्टेपमध्ये शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचा नसतो, सो ती जी स्पा क्रीम आहे ती व्यवस्थित धुवून निघून जाते। केस धुतल्यानंतर नॉर्मल पद्धतीने ते ड्राय होऊ द्यायचे किंवा ब्लो ड्रायरने पण तुम्ही ड्राय करू शकता। ह्या स्टेप्स आपल्याला घरी करायच्या आहेत, घरच्या गोष्टी वापरून करायच्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम कमी खर्चात करायच्या आहेत। तर आता हेअरस्पाचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला सांगते। हेअरस्पा केल्यामुळे तुमचे जे केस आहेत ते मऊ होतात, स्मूद होतात, सॉफ्ट होतात। त्याच्यानंतर एक थोडीशी शाईन येते, कारण ऑफकोर्स आपण छान क्रीम लावलेली असते, तेल लावलेलं असतं आणि त्याच्यानंतर केस वॉश केलेले असतात, सो शाईन देखील केसांमध्ये येते। त्याच्यानंतर आपण स्टीम घेतो, त्याच्यामुळे तुमचे केस तुटणं गळणं पण बंद होतं आणि इनफॅक्ट हेअर ग्रोथ पण होते, कारण तुम्ही स्टीम घेताय, त्याच्यामुळे हेअर ग्रोथला पण हेअरस्पा मदत करतं। त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की नक्कीच तुम्ही पण 15-20 दिवसांच्या गॅपने घरी हेअरस्पा करू शकता आणि जर पार्लरमध्ये करायचं असेल तर 1-1.5 महिन्याच्या गॅपने पण तुम्ही हेअरस्पा पार्लरमध्ये करू शकता। हेअर कलर केलेल्या केसांवर देखील तुम्ही हे हेअरस्पा करू शकता। सो आता आपण बघूयात की हे हेअरस्पा करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे हेअर ऑइल प्रिपेअर करायचं आहे, त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे फिगारोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल। आता तुम्ही इथे कोकोनट ऑइल, तुमच्या आवडीचं कोणतंही ऑइल घेऊ शकता। हे मी साठी घेतलं आहे कारण याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते तुमच्या स्काल्पच्या हेअर हेल्थला मेंटेन करायला मदत करतं। सो हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल जे आहे ते थोडं लाईट वेट पण असतं, त्याच्यामुळे उन्हाळ्यात आणखीन छान आहे आणि तुमचे डॅमेज हेअर असेल, हेअर ब्रेकेज असेल ते पण याच्याने कंट्रोल होतं। त्याच्यानंतर इथे मी व्हायटमिन ई कॅप्सूल घेतलेली आहे इव्हिऑन 400 म्हणून आणि ती एक मी फोडून याच्यामध्ये टाकलेली आहे। सो व्हायटमिन ई पण तुमच्या केसांसाठी सॉफ्ट स्मूद नरिश करण्यासाठी खूप हेल्पफुल असतात। त्यानंतर मी इथे मँड्रिन इसेन्शियल ऑइल घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर घ्या, पण याच्याने स्मेल पण छान येतो आणि विटॅमिन सी असतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी हे थोडंसं याच्यामध्ये टाकलेलं आहे। सो माझं तेल आता प्रिपेअर झालेलं आहे, आता मी ऑइलिंग करून घेणार आहे। आता माझे केस ॲक्च्युली जेव्हा कलर नव्हते तेव्हा मी हे हेअरस्पा केलं होतं, पण मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही हेअर कलर केल्यानंतर पण हेअरस्पा करू शकता। सो आता हे तेल जे आहे ते मी बोटांच्या मदतीनेच पूर्ण स्काल्पला लावून घेत आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर कॉटन कापसाच्या मदतीने पण लावू शकता, पण ऑफकोर्स ही जी पद्धत आहे ती एकदम छान आहे आणि तुम्हाला पुढच्या बोटांच्या मदतीने पूर्ण स्काल्पला तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडीशी मसाज देखील करायची आहे। मी पूर्ण हेअर लेंथला पण तेल लावते आणि मला असं वाटतं पूर्ण हेअर लेंथला आपण तेल लावतो तेव्हा केस खूप छान शायनी बनतात, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतं। जर तुम्हाला इतक्या गोष्टी वापरायच्या नसतील तर सिम्पली तुम्ही कोकोनट ऑइल वापरा आणि जी मी हेअरस्पा क्रीम पुढे दाखवणार आहे ती लावा। सो एकदम छान पद्धतीने मसाज करा, मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, हेअर ग्रोथ व्हायला मदत होते, हेअर ब्रेकेज डॅमेज कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस आधी विंचरून मग तेल लावा, तेल लावल्यानंतर केस विंचरू नका। आणि हे जे तेल आहे हे तुम्हाला साधारण अर्धा तासासच डोक्यावर ठेवायचं आहे, पण इनफॅक्ट आपण हेअरस्पा करणार आहोत आणि जी क्रीम आहे ती हेअर लेंथला लावणार आहोत, त्याच्यामुळे तेवढी प्रोसेस करेपर्यंत तुम्हाला अर्धा तास होऊन जाईल। तुम्ही डिरेक्टली याच्यानंतर हेअरस्पा क्रीम बनवून केसांना लावू शकता। तर आता क्रीमसाठी इथे मी घेतलेलं आहे दही
हा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपला. तर तुम्ही बघताय छान 4-5 चमचे मोठे मी दही घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे, हे आहे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडीचं तेल आणि ग्लिसरीन. तर ॲलोवेरा जेल तुम्ही बघितलं मी 1 मोठा चमचा टाकलेला आहे, त्याच्यानंतर कॅस्टर ऑइल अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला 1/2 चमचा आणि ग्लिसरीन मी 1 चमचा टाकलेला आहे. ग्लिसरीन याच्यासाठी की तुमचे जे केस आहे ते सॉफ्ट स्मूद आणि एकदम शायनी व्हायला मदत होते, कारण की ग्लिसरीनमध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज खूप छान असतात. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहेत. सो फोर्कने मी अशा पद्धतीने याला हलवत आहे, एकदम छान ब्लेंड करा. क्रीम एकदम प्रॉपर झाली पाहिजे आणि केसांना लागली पाहिजे. तर आता इमिजिएटली ही क्रीम आपल्याला केसांना लावून घ्यायची आहे आणि हेअर लेंथला लावायची आहे. स्काल्पला आपण ऑलरेडी तेल लावलेलं आहे, सो आता ही क्रीम जी आहे ती आपल्याला हेअर लेंथला लावायची आहे. तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या पार्टिशनमध्ये घेऊन लावा किंवा छोट्या छोट्या स्ट्रिप्स घ्या मग लावा. सो तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल वाटतंय त्या पद्धतीने ही क्रीम पूर्ण केसांना लावून घ्या. सो दही जे आहे त्याच्यामध्ये पण अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्याच्यानंतर त्याच्याने तुमचा डँड्रफ पण कमी व्हायला मदत होतो. दह्यामध्ये व्हायटॅमिन B5D असतं, सो हेअरसाठी तुमचं एक सुपरफूड आहे ते. सो स्काल्पला जरी तुम्ही हे लावलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हेअर लेंथला लावा, ते पण बेटर आहे. तुम्ही बघता आता छान पद्धतीने मी ही क्रीम पूर्ण केसांना लावून घेतलेली आहे आणि माझ्या केसांसाठी एकदम बरोबर झाली होती. तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही त्याची क्वांटिटी, क्रीमची क्वांटिटी डिसाईड करा. सो तुम्ही बघताय माझ्या बाउलमधली पूर्ण ही क्रीम संपलेली आहे आणि मी याला छान बन बांधून ठेवलेला आहे. याच्यानंतर तुम्हाला आता एखादी कॅप असेल शॉवर कॅप तर ती लावा, अदरवाईज अशा पद्धतीने मी स्टोल घेतलेला आहे गरम पाण्यात बुडवून आणि तो मी रॅप करून घेत आहे माझ्या केसांवर. तर इथे आपल्याला स्टीम द्यायची आहे, पार्लरमध्ये आपल्याला स्टीम देतात, त्यांच्याकडे मोठा स्टीमर असतो पण आपल्याकडे घरात इतकी सोय नसते. तर हा जो स्टोल आहे तो मी गरम पाण्यात भिजून काढला आणि मग केसांवर बांधलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन देते, स्टीमर असतो आपल्या घरात जो आपण फेससाठी यूज करतो, तर तो स्टीमर घ्या आणि तो तुमच्या केसांवर असं आजूबाजूला फिरवा म्हणजे रॅप केलेल्या याच्यावर. तुमच्या केसांना स्टीम भेटली पाहिजे. मी इथे पुन्हा तो रॅप काढून देखील स्टीम घेतलेली आहे. आता इथे मी केस धुवून आलेली आहे. केस धुताना आपल्याला डेफिनेटली शॅम्पू लावायचा आहे, पण अगदी थोड्या प्रमाणात लावायचा आहे. सो शॅम्पू लावून झाल्यानंतर तुमचे केस एकदम स्वच्छ होतील. केसांच्या एंड्सला कंडिशनर लावायचा आहे, त्याच्यानंतर इथे टॉवेल रॅप करण्याच्या ऐवजी तुम्ही असा एखादा घरातला टी शर्ट रॅप करा केसांना, तो तुमच्या केसांमधलं जे मॉइश्चर आहे ते रिटेन ठेवतो. त्याच्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीचा टी शर्ट वापरला तर जास्त बेटर आहे, अदरवाईज टॉवेल देखील वापरू शकता जर तुम्हाला टी शर्ट वापरायचा नसेल तर. त्याच्यानंतर मी इथे सिरम घेतलेलं आहे लॉरियलचं, आणि कोणत्याही गॅस स्टिक्सचं घ्या, लिवॉन घ्या, ते सिरम तुम्हाला तुमचे केस थोडेसे वाळल्यानंतर लावायचं आहे. सो मी पूर्ण हेअर लेंथला हे सिरम छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे. आता केस जवळपास वाळत आल्यानंतर तुम्हाला एक कंगवा घ्यायचा आहे जो मोठ्या दातांचा असेल, म्हणजे व्हाईट टूथ कोंब असेल, आणि वुडनवाला मी इथे घेतलेला आहे. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हा की वुडन कोंब व्हाईट टूथवाला घ्या आणि छान पद्धतीने तुमचा गुंतात असाही खूप लवकर निघेल, कारण की तुम्ही सिरम देखील लावलं होतं. सो तुम्ही इथे बघताय मी हेअर स्ट्रेटन वगैरे काहीही केलेलं नाही, तरी माझे हेअर एकदम मॅनेजेबल दिसत आहेत, सॉफ्ट स्मूथ झालेले आहेत विदाउट एनी हीट टूल. म्हणजे इथे मी ना माझ्या केसांना ब्लो ड्राय केलेलं आहे ना आयर्निंग केलेली आहे, तरी पण माझे केस एकदम सॉफ्ट स्मूथ मॅनेजेबल दिसत आहेत. सो डेफिनेटली तुम्ही पण असं घरगुती पद्धतीने हेअर स्पा करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये हे हेअर स्पा जास्त बेटर आहे, कारण ज्या पण गोष्टी मी याच्यात वापरलेल्या आहेत त्या स्पेशली उन्हाळ्यासाठी यूज होतील अशाच वापरलेल्या आहेत. मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, माझे व्हिडिओ बघत राहा.